नमस्कार मित्रांनो, मी उत्तम सदाकाळ आणि तुम्ही पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल उत्तम सदाकाळ। पक्ष्यांच्या जगात या व्हिडिओ सिरीजमधील आजचा आपला हा पुढचा व्हिडिओ। आज आपण ज्या पक्ष्याची माहिती पाहणार आहोत त्या पक्ष्याचं नाव आहे टकाचोर। जंगलातून भटकताना टकाचोर या पक्ष्याची भेट अगदी न चुकता होते। लांब शेपटीमुळे तो उठून दिसतो। त्याच्या आवाजात त्याच्या रंगाप्रमाणेच विविधता आहे। कधी तो उच्च स्वरात ओरडतो तर कधी खालच्या स्वरात गुटरतो। कधी तालासुरात गातो तर कधी मधुर बासरीची धुन ऐकवतो। यामुळेच त्याला काहींनी मुरलीधर असे छान नाव दिले आहे। कोकली कोकली, बॉबोलिंक, कोटरी कोटरी, कोकक डँग असे नाना प्रकारचे मंजूळ आणि खेकसण्यासारखे घोगरे कर्कश आवाज काढण्यात हा पक्षी माहिर आहे। या आवाजांमुळेच त्याला कोकड्यान, खेका, खाकसा, घेगिरवा, घेगर, घेगरा, कक्कू अशी नावे पडली आहेत। हा पक्षी आकाराने मैने एवढा, डोके आणि मानेचा भाग करडा, वरची पाठ तांबूस तपकिरी तर खालची काळी पांढरी, पंखावर पांढरा पट्टा, पोटाचा भाग पिवळसर तपकिरी आणि फुटभर लांब शेपटीच्या टोकाशी काळा डाग। नर आणि मादी दिसायला सारखेच। डोंगराळ भागात मात्र 1525 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हा पक्षी आपल्याला आढळत नाही। पानगळीची विरळ जंगले, झुडपी राणे, शेती, बगीचे, झाडी आणि झुडपी जंगलात हा पक्षी राहतो। दाट अरण्यात मात्र हा पक्षी दिसत नाही। भारतात या पक्ष्याचे आणखी सुमारे 4 जात भाई आढळतात। हे सारे निवासी असून ते कुलिंगणातील काक कुळात मोडतात। या पक्ष्याला टकाचोर असे का म्हटले जाते याचे एक कोडेच आहे, पण या कोड्याचे उत्तर सुद्धा आहे। टका म्हणजे टक्का अर्थात वाटा। हिंस्र श्वापदाने केलेल्या शिकारीत सुद्धा त्यांच्या चोरीचा वाटा असतोच आणि म्हणूनच या पक्ष्याला टकाचोर म्हणतात। वाघ, बिबट्या, लांडगे इत्यादी हिंस्र प्राण्यांनी एकदा शिकार केली की ती ते काही एका झटक्यात खाऊन संपवत नाहीत। अनेकदा ते शिकारीपासून थोड्याच अंतरावर आराम करताना दिसतात आणि या काळात टकाचोर शिकारीतला आपला वाटा चोरतो। एरवी इतर पक्ष्यांची अंडी आणि पिले चोरून खाण्यासाठी तो वेगवेगळ्या युक्त्या योजतो। शहरातील कावळ्यांची भूमिका हा पक्षी जंगलामध्ये बजावतो। कावळ्यासारखाच हा पक्षी देखील सर्व भक्षी आहे। फळे, किडे, सुरवंट, सरडे, बेडू, उंदीर, इतर पक्ष्यांची अंडी आणि पिले हे सगळेच त्याचे खाद्य। फळे तर तो खूप आवडीने खातो। रंगीत फुलांचा पुष्परस देखील प्राशन करणे या पक्ष्यांना फार आवडते। बाग बगीचात कॉफी टेबलवरचे किंवा खाली पडलेले अथवा फेकलेले खाद्याचे तुकडे उचलण्यास हे पक्षी अजिबात लाजत नाहीत आणि या पक्ष्यांना जर सवय लावली तर ते इतके मांसळतात की हातातले खाण्यासुद्धा ते मागे पुढे पाहत नाहीत। 4-5 जणांच्या थव्यांनी ते जंगलात खाद्याच्या शोधार्थ भटकत असतात। बरेचदा ते कोतवाल आणि रानभाई यासारख्या पाखरांसोबत खाद्याच्या शोधार्थ फिरत असतात। हरणाच्या पाठीवर बसून ते त्याच्या शरीरावरचे गोचिड खात असतात। हे पक्षी खाण्यासाठी फार आदाशी। फेब्रुवारी ते जुलै हा या पक्ष्यांचा विणीचा हंगाम। या काळामध्ये ते बाभूळ, आंबा, वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या मध्यम उंचीच्या झाडाच्या शेंड्यावरील पानोळ्यात काड्या कुड्या एकत्र करून वाटीसारखे थोडेसे खोलगट फुटभर गोलाईचे घरटे बनवतात। या घरट्याचे दोन भाग असतात। बाहेरचा भाग हा पूर्णपणे काड्या कुड्यांचा, काटेरी आणि दिसायला अघळपगळ असतो, तर आतला भाग हा गवत, मुळ्या आणि पानांपासून नीट बनवलेला असतो। मादी या घरट्यामध्ये साधारणपणे फिक्कट तांबूस पांढऱ्या रंगाची टिचक्या टिचक्यांची 4-5 अंडी घालते। उबवणीचा काळ सुमारे 14 दिवसांचा असतो। घरट्याच्या बांधणीपासून पिलाच्या पालन पोषणाची सगळी कामे नर आणि मादी दोघेही करतात।
टकाचोर पक्षी वृक्षवासी असून ते जमिनीवर क्वचितच उतरताना दिसतात. या पक्ष्यांच्या हालचाली चोरट्या असतात. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडताना पहिल्यांदा झपाझप पंख मारून ते हवेत झेपावतात आणि नंतर पंख आणि शेपटी पसरवून अगदी अलगद तरंगतात. एका पाठोपाठ एक जोडीने उडताना हे पक्षी भारी गोंगाट करतात. जंगलात वाघासारख्या हिंस्र प्राण्यांची चाहूल लागताच ते मोराप्रमाणे वारंवार अलार्म कॉल देऊन सगळ्या प्राण्यांना धोक्याची सूचना देतात. मृगासारखे प्राणी जरी कानात तेल घालून त्यांच्या या अलार्म कॉलकडे लक्ष देत असले तरी पक्षी निरीक्षक मात्र त्यांची बासरीची धून ऐकण्यासाठी खूप आतुर असतात. याच मुरलीची धून ऐकून तर बालकवींना त्यांच्या वनमुकुंद या कवितेसाठी पुढील काव्यपंक्ती सुचल्या नसाव्यात ना. अशा वनी मी ऐकली मुरली, तिला ऐकुनी वृत्ती मुराली, काय वधू त्या सुस्वरनादा, पुढे पाहिले रम्य मुकुंदा.